सरकारकडून कारवाईची काही अपेक्षा नाही, कारण केंद्र सरकारमधल्या काही मोजक्या लोकांच्या आदेशानुसार या सुडाच्या कारवाया सुरू आहेत, खास करून महाराष्ट्रात आणि पश्चिम बंगालमध्ये, महाराष्ट्रात जास्त। जणू काय केंद्रीय तपास यंत्रणांना संपूर्ण देशात काहीच काम नाही आणि फक्त महाराष्ट्रातच काम आहे, महाराष्ट्रातच सर्व काही घडत आहे। महाराष्ट्राला बदनाम करायचे, महाराष्ट्रातल्या नेत्यांना बदनाम करायचे, खोटे गुन्हे, खोटी प्रकरणं निर्माण करायची, खोटे पुरावे उभे करायचे, हे अशा पद्धतीनं चिखलफेक सुरू आहे। पण जे चिखल फेकतायत त्यांचे हात किती बरबटलेले आहेत हे सुद्धा देशाला कळायला हवं। याच्यामागे कोणतं क्रिमिनल सिंडिकेट आहे, मोठ्या प्रमाणात आहे, त्या संदर्भातली माहिती मी काल प्रधानमंत्री कार्यालयाकडे सुपूर्द केलेली आहे। हा एक रेकॉर्ड आहे की आम्ही तुम्हाला कळवलं आहे आणि तुम्ही काही करत नाही आहात या सगळ्या विषयावर। महाराष्ट्रातलं तपास यंत्रणा याच्यावरती काम करतील, महाराष्ट्रात सुद्धा राज्याच्या तपास यंत्रणा आहेत, अगदी OW पासून परत आर्थिक गुन्हे शाखा असेल किंवा असतील, गुन्हे अन्वेषण विभाग असेल, त्या आपापल्या पद्धतीनं काम करतील। पण तुमच्या केंद्रीय तपास यंत्रणा काय करतायत, भारतीय जनता पक्षातल्या 2-5 लोकांना हाताशी पकडून कशा पद्धतीनं एक वेगळं सिंडिकेट चालवत आहेत, ज्याला मी क्रिमिनल सिंडिकेट म्हणतो, त्याची माहिती प्रधानमंत्री कार्यालयाला पोचवणं हे संसदेचा सदस्य म्हणून, शिवसेनेचा नेता म्हणून माझं कर्तव्य आहे आणि ते मी काल केलं आहे। आणि यापुढे वारंवार अशा प्रकारची माहिती मी प्रधानमंत्री कार्यालयाला देत जाईन आणि त्यानंतर मुंबईत येऊन त्या संदर्भात देशाला ही माहिती समजावी म्हणून पत्रकार परिषद घेईन। लक्ष्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंग केले होते काही महाविकास आघाडीच्या नेत्यांची, त्याच्यामध्ये शिवसेनेचे देखील नेते आहेत ना, आमच्या सगळ्यांचेच फोन टॅप केले, कोणाच्या आदेशाने केले टॅप, काय सूचना होत्या त्यांना, त्यातून त्यांना काय सिद्ध करायचं होतं, या सगळ्या गोष्टी आता हळूहळू बाहेर येतील। तपास यंत्रणा महाराष्ट्रात सुद्धा आहेत, केंद्रात नाहीत। चला धन्यवाद, लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।